केंशन नाशिक कसलं की आणि हा पहलवान संदीप कुठला कुठला पहिला आहे सांगा वाकरे यांचा पहलवान नको जरा आणि हा हा लक्की आहे का नाशिक नाशिकचाच आहे बैल घोड्यातला चेतन शिंदे फौजी घोड्यामध्ये पाळायचा बैल फायनल साठी पात्र जीवा जावेद भाई यांचा सरजा आणि जीवा कुठल्या गावचा आहे विटात आहे का आदत आहे हो आदत आहे अभिजित पहलवान अभिजित भाया पाटील आणि रणजित दादा पाटील यांचा जीवा जीवा लारा फायनल साठी पात्र अजून ह्याचं नाव काय येतं गरुडा गरुडा नाशिकचा बैल आदत का दुसरा पहिल्यांदाच आलाय पळा इकडे दुसऱ्यांदाच गुलाल गरुडा घोड्याबरोबर पळतो बैल नाशिक साठीचा माणिक पहिला कोण सरदार फायनलसाठी पात्र झालाय दुसरा ना सरपंच बकासूर बरोबर आहे सरपंच फायनल साठी झालंय पात्र अमरापूर मध्ये एक नंबर घेतलेला माणिक हा बी पात्र झालेला आहे त्याच्याबरोबर नवोदित जीवनाप्पा दडगे यांचा भारत पाळणार आहे माणिक अमरापूरमध्ये एक नंबर केलेला सरदार सरदार आणि माणिक पाळणार आहे हाही पात्र झालेला आहे फलटणचा मानकर आहे एक नंबरचा जावेद भाई यांचा सरजा हा पात्र झालेला आहे कुठला बैल हा वडकीचा वडकीचा बाई आहे ना आदत आहे दुसरं वडकीचा बाई झालेला आहे पात्र आणि त्याच्याबरोबर असणार जॉर्डन रावसाहेब दोन्ही बैल एका धावणीची पात्र झालीत रावसाहेब उपर जॉर्डन सोन्या दोन नंबरचा सोन्या सुंदर छोटा सुंदर छोटा सुंदर इनाम घेतला सुंदर जीवनाप्पा दडग्यांचा भारत पात्र झाले तर फायनल बकासूर हेही पात्र झालेलं आहे पैरा आहे सरपंच आणि छोटा सुंदर बरोबर आहे बल्मा फायनलसाठी पात्र तर बघूया हे सर्व आज फायनलसाठी पात्र आहेत नवीन युगाचे शिलेदार आता उमटतील तर फाजिली आहे तिथं तिकडं दाखवतो फाजिली आहे तिथं तर ही ह्यापैकी कोणतरी एक नंबर घेईल तर बघूया कोण नंबर एक घेत आहे त्याची आपण मुलाखत घेऊच पण ही सगळी पेडगावच्या आधी दुसरी मैदानातले फायनल पात्र बैल आहेत मला सांगा कोण एक नंबर घेईल तुम्हाला कुठला बैल आवडला धन्यवाद